आज आपण बनवणार आहोत सुक्या मच्छीची रेसिपी. त्यासाठी मी सुक्या मच्छी आहे, जनरली ह्याला वाकटी बोलतात, ही आगरी आणि कोळी लोकांकडे जास्त बनवली जाते. आणि ती मी बॉईल करून घेतलेली आहे, त्यातला मधीतला काटा काढून घेतलेला आहे त्या मच्छीतला. आणि दुसरा हे उभा चिरलेला कांदा, एक बटाटा, आलं लसूण, थोडी मिरची आणि हे कोथिंबीर. सो आपण स्टार्ट करूया. मी गॅस चालू केलाय आणि एक चमचा ऑइल घेतले, त्याच्यामध्ये मी आता आलं लसूण पेस्ट टाकते. त्यानंतर हळद, अर्धा चमचा हळद, थोडस हळवून घ्यायचं. त्यानंतर कांदा, कांदा लाल होईपर्यंत शिजवून घ्यायचंय. थोडा कांदा नळून झालाय, आता याच्यामध्ये टाकू आपण चिरून घेतलेली मिरची. आणि आपलं लाल तिखट, जसं तुम्हाला हवं तसं तिखट किंवा मिडियम. गॅस मंद ठेवायचं. आता मी त्यात थोडस पाणी ऍड करते. त्याच्यामध्ये आता मी थोडस वाटण आहे, कोकणी लोकांकडे जास्त असतं ते कांदा आणि खोबरा ह्याच मिश्रण आहे. आणि हे वाटण ऍक्च्युली घालायलाच हवं असं काही नाहीये, कांद्यावर सुद्धा बनवू शकतो आपण. याच्यामध्ये बटाटा ऍड करते. आणि जी आपली सुकी मच्छी आहे वाकटी, ती त्याच्यामध्ये परतून घेते.
मग त्याच्यात कोकम, तुम्ही कोकम घालते, तुम्ही काही घालू शकता, चिंच किंवा ती आंब्याची बनवतात सुकी बनवतात ना आंबोशी, ती पण घालू शकता. आणि आता हे शिजायला ठेवायचे त्याच्यावर झाकण ठेवून. शिजायला ठेवायचं, त्याच्यावर पाणी घालायचं, ऍक्च्युली 5 मिनिट ठेवायचे. आता बटाटा शिजायला आले, त्याच्यामध्ये मी थोडं पाणी ऍड करते. चवीनुसार मीठ टाकते, आणि वरून थोडस गरम मसाला. आणि हे टाकणं ऑप्शनल आहे, की टाकलंच टाकायलाच हवं आहे असं नाही. झालंय, आता मी गॅस बंद करते. त्याच्या अगोदर वर कोथिंबीर टाकून घेते थोडीशी, आणि गॅस बंद करते. आता हे बाउलमध्ये एका काढून घेते. हे तुम्ही भाकरीसोबत किंवा प्लेन राईस सोबत खाऊ शकता. माझी ही व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा, आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये.